तर बघा आजचा जो स्पेशल व्हिडिओ आहे ना तो एका त्यांनी कमेंट्स केले की शिवण क्लास झालाय पण त्यांना फक्त त्यांच्या पुरतच ब्लाउज इथे शिवता येतं. कुठल्याही साईजसाठी जर तुम्हाला इथे परफेक्ट ब्लाउज इथे शिवायचे तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, स्वतःसाठी ब्लाउज का शिवता येतं याची पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. जे मेजरमेंट आपलं असतं फिक्स ते आपल्याला लक्षात राहतं की नेमका गळा घेर किती घ्यायचा आहे, उंची गळ्याची किती घ्यायची आहे, किंवा मग ब्लाऊज जे आहे आपल्याला कुठल्या पद्धतीने हे आपल्या डोक्यात पूर्णपणे मेजरमेंट बसतं आणि पटकन झटपट आपण घरच्या घर राहिल्यावर त्याला जर आपल्याला लूज झालं तर आपण त्याला फिटिंग करू शकतो, किंवा ही जी काही पद्धत आहे ते आपण परफेक्ट आपला ब्लाऊज आपण शिवून घेतो. आता कुठल्याही साईजसाठी आपण हे शिवायचंय, मे बी आपण बाहेरचं ब्लाऊज घ्यायचं आणि मग ते शिवायचं, त्यासाठी आपण कुठली ट्रिक वापरायची अगदी इझी, तर आज आपण सोप्या पद्धतीने जाणून घेऊया. तर आधी बघा, आता इथे तर माझ्याकडे ब्लाऊज आहे पण आता समजा माझ्याकडे बाहेरचं एक ब्लाऊज आले आणि ते मला शिवायचंय, मग त्यासाठी माझ्यासाठी ही माप बघा आता काहीशी या पद्धतीने. आता इथे मला 36 चेस्ट घेर आहे, ब्लाऊज आले 36 साईजचं. मेजरमेंट याची वाली बघा, जे तुमच्याकडे ब्लाऊज आहे त्याच्यावरनं घ्या, किंवा मग तुम्हाला नुसतीच माप माहिती त्यानुसार तुम्हाला ब्लाऊज इथे ड्रॉ करायचं. तर ते कसं करायचंय इथे बघा, ताईंची ब्लाऊजची उंची असेल 14, चेस्ट घेर पाहिला आपण इथे 36 इंचाचा आहे, कमरघेर त्यांचा इथे असेल 34, स्लीव आहे इथे 5 इंचाची, दंडघेर आहे इथे 11 इंचाचा. या पद्धतीने जी काही मेजरमेंट आहे तर आता बघा, आधी तर तुम्हाला हे जाणून घ्यायचं की 36 साईजसाठी कटोरी कुठली लागते. तर 36 साईजसाठी आता मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट सांगेन, आपल्याला लावायची 5.5 इंचाची इथे कटोरी. आणि आता बघा, शोल्डर जी आहे पाठीमागचा जो गळा, आता इथे गळ्यानुसार मी तुम्हाला शोल्डर चार्ट पण टाकलाय, त्यानुसार तुम्हाला समजेल की आपल्याला गळा कसा घ्यायचा. आता कॉमन जो नेक आहे ना तो राहतो 9 इंचाचा, सुरुवातीला आपण 9 इंचाचा नॉर्मल इथे नेक घेतो. तर आता यासाठीचं बघा तुम्ही, आपण इथे जाणून घेऊया आधी साईड पट्टी. यासाठी मी ते साईड पट्टी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. आता बघा, इथे आधी मी तुम्हाला पाठीमागचा पार्ट ड्रॉ करून दाखवते. आता हा कसा ड्रॉ करणार आहे आधी हे लक्षात घ्या, हा माझ्या ब्लाऊजचा इथे पाठीमागचा पार्ट आहे बरोबर, हे शोल्डर, हा इथे आपल्या गळ्याचा पार्ट आहे, ही आपली उंची आणि या पद्धतीने पाठीमागचा पूर्ण पार्ट मी इथे तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. लक्षात घ्या ही बंद बाजू आहे इकडे आपलीवाली. तर बघा, आता शोल्डर आपल्याला कुठल्या पद्धतीने घ्यायचंय शोल्डरचं मेजरमेंट आधी इथे जाणून घ्या. आता मी माप तुम्हाला इथे सगळी लिहून दाखवली, या पॉइंटला बघा इथे माप लिहून दाखवली सगळी, या पद्धतीने मेजरमेंट आहे आणि त्यानुसार इथे आपल्याला आता इथे या पॉइंटला आपण इथे ब्लाऊज जे ते ड्रॉ करतोय. आता बघा, 36 साईज साठी पाठीमागचा गळा इथे माझा वाला आहे 9 इंचाचा, 5.5 घ्यायचंय शोल्डर, मेन मेजरमेंट लक्षात घ्यायचंय, 5.5 शोल्डर घ्यायचंय, ही कापडाची बंद बाजू आहे, 5.5 मी इथे शोल्डर घेतलंय. त्यानंतर मुंड्याची उंची बघा, मुंड्याची उंची या पॉइंट पासून घ्यायची आपल्याला 36 साईज साठी, मुंड्याची उंची घ्यायची 6 इंचावरती. त्यानंतर आता चेस्टचा चौथा पार्ट 9 इथे टाकायचा, 36 चौथा पार्ट 9 इंचावरती येईल. आणि नवीन शिकतायत ना तर मार्जिंग 1.5 चुकून घेऊ नका, 2 इंचाची इथे मार्जिंग घ्यायची. बघा या पॉइंटला आपण 2 इंचाची इथे मार्जिंग घेतो. आता हे झालंय, आता पाठीमागची घ्यायची गोलाई, गोलाई घ्यायची आपल्याला इथे 1.5 इंचावरती, 1.5 गोलाई घ्यायची आहे. आता गोलाईला हा एक पॉइंट आहे, दुसरा मी फिक्स पॉइंट देते जेणेकरून पाठीमागे चुनी गुडी काहीच येणार नाही. 36 साईज साठी या पॉइंट पासून 3.5 इंचावरती इथे कोण तयार करायचा, 3 पॉइंट तयार होतील, 1, 2, 3 आणि तिघे पॉइंट आतल्या हाताने इथे मॅच करायची. आणि जिथे आता मी इथे ड्रॉ केलाय कापडावर पण याच पद्धतीने ड्रॉ करायचं, आणि कटिंग जिथे केली त्या रेषेवरच कटिंग करायची, अजून आपण यात एक्स्ट्रा कापड घ्यायचं नाहीये. तर हे एवढं झालं. आता ब्लाऊजची उंची जशी की 14 आहे बरोबर, तर या पॉइंट पासून एक पॉइंट जी आपली फिक्स मेजरमेंट आहे ना 14, त्याच्यावरती एक पॉइंट देऊन द्या आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्या, जेणेकरून खाली पट्टी फोल्ड अर्धा इंच होईल आणि शोल्डरमध्ये अर्धा इंच इथे दाबलं जाईल. आता 34 इंचाचा आपला कमरघेर आहे, तर 8.5 वरती एक पॉइंट द्या, खाली मात्र तुम्ही 2.5 इंचाची मार्जिन घ्या. का? कारण पाठीमागचे टक्स टाकायचे आहेत, इथे 2 घेतले, इथे अर्धा इंच वाढवून घ्या, पाठीमागचे टक्स आपले कम्फर्टेबल इथे व्यवस्थित टाकले जातील. हा पॉइंट इथे मॅच करून घ्यायचाय, जे फिक्सवाले पॉइंट आहे ते नाही मॅच करायचे, एक्स्ट्रा जो मार्जिंग वाला पॉइंट आहे तो मॅच करायचा आहे. आता हे झालं, बाहेरचा पार्ट पूर्ण ड्रॉ करून झालाय. आता मेन गळ्याचा घेरा, हा पॉइंट आपला शोल्डरचा लक्षात घ्या. आता गळ्याचा घेरा नेमका किती घ्यायचा आहे, 5.5 मी इथे घेतलंय शोल्डर,
त्यासाठी फिक्स मेजरमेंट ठरवून घ्या 1.25 बघा, जास्त गळ्याचा घेरा घेऊ नका. एक तर जे नवीन तुम्ही बाहेरचं ब्लाउज घेत असाल तर त्यांचं शोल्डर डाऊन होण्याचं इथे चान्सेस होतील, त्यामुळे मेजरमेंट लक्षात घ्यायचंय. आता 1.25 म्हणजे किती, 2 आणि जस्ट 2 लाईन टेपच्या एवढ्या इथे आपल्याला घ्यायचंय गळ्याचा घेरा. 2.5 घेऊ नका, 1.25 2 घेतला एवढा तुम्ही गळ्याचा घेरा इथे कमी घ्याल, परफेक्ट ब्लाऊज येईल, काही प्रॉब्लेम होणार नाही. तिरकस आता मेजरमेंट बघा, गळा जर तयार 9 आहे तर 9 घ्या, याच्यात अजून एक्स्ट्रा वाढवून घेऊ नका, कारण ऑलरेडी गळा हा कापड आहे, पायपिंग करतो तो अजून पसरट होऊन जातो, त्याच्यामुळे अजून यात पसरट आपल्याला करायचं नाही. जेवढी आपली उंची या पॉइंटला घ्यायची आणि घ्यायची हलकीशी गुलाई. आता झालं नॉर्मल ब्लाऊज. जे नॉर्मल ब्लाऊज तुम्ही एखाद्याचं घेताय, नॉर्मल ब्लाऊज जे आपण इथे स्टिच करतोय त्यासाठीचं बेसिक जे ब्लाऊज म्हणतात, मेजरमेंटनुसार पाठीमागचा पार्ट मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवलाय 36 साईजसाठी. आता मी तुम्हाला हे खात्रीने सांगेन, यामध्ये हे तुमचं घरचं ब्लाऊज असू द्या किंवा तुम्ही बाहेरचं कोणाचं घेतलंय, जर तुम्ही या पद्धतीने इथे कट करत असाल तर ब्लाऊजमध्ये गोंधळ होणार नाही. ही एक मी टेक्निक दाखवेल. आणि दुसरी जी पद्धत आहे, ब्लाऊज आपण कट करून घेतो आणि स्टिचिंग मधला जो गोंधळ होतो तो मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पण दाखवेल की नेमकी तुम्ही फिटिंग कशी करायला हवी आणि ब्लाऊज हे कुठल्या पद्धतीने स्टिच करायला हवं जेणेकरून ब्लाऊज हे बरोबर होईल. आता 36 साईडसाठी पाठीमागचा पार्ट झालाय, आता आपण ड्रॉ करूया फ्रंट पार्ट. आता बघा, फ्रंट पार्ट आपल्याला इथे कट करताना आधी काय करायचंय, आपल्याला कटोरी इथे ड्रॉ करायची. तर कटोरी ड्रॉ करताना जसं की मी तुम्हाला म्हटली 5.5 कटोरी घ्या. बघा लक्षात घ्या, 36 बरी चेस्ट घेर आहे पण 34 कमर घेर आहे, म्हणजे चेस्ट घेरपेक्षा कमर घेर कमी, म्हणून मी इथे 5.5 कटोरी घेतली. जर तुमचा पोटाचा घेर जास्त असेल तर तुम्ही 6 इथे कटोरी घ्या. याचं काय कारण आहे हे मी तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये सांगेन, पण सध्या 5.5 कटोरी आहे तर एक पॉईंट एकावरती द्यायचा आहे, दुसरा पॉईंट 5.5 इंचावरती द्यायचा आहे. मग आपल्याला याचे 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, 1, 2, 3 8.5 वरती द्यायचा आहे दुसरा पॉईंट. तर इथे आधी सरळ लाईन ड्रॉ करून घ्या कटोरीसाठीची. आता 8.5 आपण पूर्ण हे केल्यानंतर याचा सेंट्रल पॉईंट काढायचा आहे. सरळ लाईन ड्रॉ 8.5 झाली आहे, त्यानंतर आता याचा जो सेंट्रल पॉईंट काहीसा इथे 4.25 इंचावरती घेऊया. आता इथून उभं मेजरमेंट कटोरीचं घ्यायचंय, आपण घ्यायचंय 6 इंचावरती आणि खाली जे वाढेल ते फक्त टक्ससाठी वाढूया 1.5 इंच. आता आम्ही डिटेल माहिती जी आहे ती माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दिली, जसं की ब्लाऊजवर मेजरमेंट घेऊन आपण कटोरी कुठल्या पद्धतीने इथे ड्रॉ करायची, याचे फिक्स एक माप आहे. जास्त गोंधळ नाही करायचंय की प्रत्येक साईजला की प्रत्येक मेजरमेंट वेगळं टाकायचंय, नाही, कॉमन माप आहे, पटकन लक्षात येते आणि ब्लाऊज मुळात म्हणजे इथे परफेक्ट येईल. आता इथे बघा, इथे जी कटोरी आहे, तुम्ही पेपर पॅटर्न केलं असेल किंवा मग डायरेक्टली तुम्ही आपण जी कटोरी इथे आपण कट करतो तर त्यासाठी बघा इथे करायचं काय, हा जो पॉइंट आहे कटोरीचा गळा वाढवायचा नाहीये, इथे आपल्याला 3 इंचाचाच घ्यायचा आहे. 3 इंचाचा या पॉइंट पासून हलकीशी घ्यायची गोलावी. कटोरीचं मेजरमेंट जर आपण या पद्धतीने बरोबर कटिंग केली तर गळा वाढणार नाही आणि कटोरी परफेक्ट राहील आणि शोल्डर पण आपल्या इथे डाऊन होणार नाही. मुळात काहीसे बेसिक हे जे 2-3 प्रॉब्लेम आहे, शोल्डर डाऊन होणे किंवा मग काकेत फुगा येणे किंवा मग कटोरी इथे बरोबर येत नाही, तर बघा आता या पॉईंट पासून घेरा इथे येतोय 6.5 इंचावरती. तर याला करायचं काय, तरी कसं या पॉईंटला घ्यायचंय 6.5 इंचावरती इथे आणि हे तिघे पॉईंट इथे मॅच करून घ्यायचे. आता यात करायचं काय, कटोरी तर आपली ड्रॉ करून झाली. आता 1.5 इंच जो इथे वाढवलाय, 3 इंच 1.5 इंच या पॉईंट पासून 1.5 इंच या पॉईंट पासून घ्यायचंय. आडवा टक्स, उभा टक्स जो इथे मी 1.5 इंच घेतलाय त्यालाच या पॉईंट पासून या पद्धतीने टक्स टाकून घ्यायचंय. आपण 3 इंच वाढवलं, 1 इंच एक्स्ट्रा कापड हवाय, 1 इंच इथे आत घ्यायचंय, ही द्यायची गोलाई, हा पॉईंट घ्यायचाय कट करू. झाली कटोरी तयार 36 साईजसाठी, आपली कटोरी इथे रेडी. आता कटोरी रेडी आहे, आता आपण हिचेच मेजरमेंट घ्यायचं या पद्धतीने तिरकसचं. हे आहे 7.5 इंचाचं, तर आपल्याला इथे साईड पट्टी ड्रॉ करायची. आता बघा 6.5 इंचाची आपली इथे साईड पट्टी, 1 इंच इकडे, इथे दुसरा पॉईंट 7.5 वरती द्यायचा आहे बरोबर. आता इथून एक फिक्स मेजरमेंट सांगेन, इथे तुम्हाला 5.5 मेजरमेंट घ्यायचंय, जास्त वाढवायचं नाहीये. जर जास्त वाढवलं तर गळा जो आहे पुढचा तो वाढून जाईल, त्याच्यामुळे साईड पट्टीचं मेजरमेंट लक्षात घ्या. मी इथे 5.5 घेतलंय, हेच तुम्हाला घ्यायचंय. वाढवून घेतलं तर होईल काय, आपल्या इथे गळा मोठा होईल आणि शोल्डर डाऊन होईल. आता हे झालंय, आता बघा
पूर्ण जे शोल्डरचे मेजरमेंट होते ना ते घ्यायचे, 2.25 गळ्याचा घेर बाहेर घ्यायचा आहे आणि 5.5 चा आपण इथे शोल्डर घ्यायचं, हे पूर्ण या पद्धतीने। रेडीमेड जे तुमचं पेपर पॅटर्न असतं ना, त्याचं एक फिक्स माप असतं 3 3.5 बिग साईज साठी असेल तर मग तिथे 4, त्यामुळे मेजरमेंट लक्षात घ्या। 2.5 इंचाचा 2.25 इंचाचा गळ्याचा घेरा मी बाहेर ठेवला, उरलेले 5.5 मी पूर्ण इथे ड्रॉ करून घेतले, म्हणजे मेजरमेंट अगदी आपल्या इथे परफेक्ट आणि कटोकट येईल। आता बघा, मुंडेची उंची 6 इंचावरती इथे, आता हे झाल्यानंतर परत इथे चेस्टचा चौथा पार्ट 2.25 इंचाचा गळ्याचा घेरा बाहेर आणि 36 इंचाचा आहे, 9 वरती 1 पॉइंट द्यायचा आहे आणि इथे आपल्याला घ्यायची मार्जिंग 1.5 इंचाची, 1 आणि अर्धा, 10.5 वरती मी दुसरा पॉइंट देते। आता बघा, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल पाठीमागे 2 घेतलं पुढे 1.5 घेतलं बरोबर येईल का नाही, तर निश्चय 100% बरोबर येईल का, कारण सांगते कटोरीचा फुगीर पार्ट आहे फ्रंट पार्टचा पार्ट पूर्ण प्रश्न बॉडीनुसार निमडता असतो, त्याच्यामुळे पुढे फक्त 1.5 इंचाची मार्जिंग घ्या। आता आपण साईड पट्टीचा इथे घ्यायचा आहे घेरा, तर मग घेरा घेण्यासाठीचं मेजरमेंट लक्षात घ्या, 36 साईजचं लक्षात घ्या। इथे मी घेते 1 इंचावरती बाहेर, बाहेरचा भाग वाढवायचा नाही, जिथे स्लीव लागते तिथला भाग वाढवायचा नाही, कंपल्सरी 1 घ्या, तर वाढवायचं कुठे येत ह्या आतल्या पॉइंटला किती वाढवते, 1 आणि अर्धा म्हणजेच की 1.5। 2.5 इंचाचा पूर्ण घेरा झाला, 1 इथे 1.5 इथे, 3 पॉइंट जिथे गोलाई आपली कटोरी मॅच होईल तिथे हलकीशी घ्या गोलाई। आणि बघा, हा जो माझा मार्जिंग वाला पॉइंट आहे हा, आणि पाठीमागच्या पॉइंटला मी ते 3.5 वर मेजरमेंट घेतले होते लक्षात घ्या, इथे अजून 1/2 इंच कमी करून 3 पॉइंट तयार करून घ्या, 1 2 आणि 3, हा पॉइंट इथे हलक्या हाताने अगदी बॉडीनुसार स्लीव लागेल हा पॉइंट अगदी आतल्या हाताने मॅच करायचा। आता हे झालं, यामध्ये महत्वाची गोष्ट, आता चेस्ट पॉइंट पेक्षा ताईंचा कमर घेर कमी आहे, 34 इंचाचा आहे, याला तिरकस 1/2 इंच तिरकस या पद्धतीने ड्रॉ करून घ्या। झाली साईड पट्टी रेडी, आता साईड पट्टी रेडी झाली आपलीवाली, आता राहिली योगपट्टी। आता योगपट्टी, योगपट्टीचं मुख्य मेजरमेंट लक्षात घ्या, कुठल्या बेसवर आपण कट करायची आहे, 14 इंचाची उंची हे डोक्यात ठेवायचं फक्त, आणि मग साईड पट्टीचं मेजरमेंट घ्यायचंय। आता इथे बघा, ही जी माझी साईड पट्टी तयार आहे ना या पॉइंटला, ही काहीसे बघा इथे तयार आहे पूर्ण आपली, इथे 12.5 इंचावरती बरोबर 12.5 वरती तयार आहे, 12.5 तयार आहे, त्याच्यातलं मेजरमेंट आपलं तयार येईल 11.5, कसं 1/2 इंच शोल्डर मध्ये दाबलं जाईल खाली, 1/2 इंच इथे योगपट्टी लागेल, तर हे येईल 11.5 वरती तयार। आता 11.5च्या पुढे मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय, अगदी सोपी टेक्निक आहे, 11.5 कटोरीच्या वरचा पॉइंट राहील, तर योगपट्टीसाठी बघा 12.5 13 आणि 14, 2.5 इंचाची आपण इथे योगपट्टी हवी। तर मग योगपट्टी 2.5 इंचाची हवी तर करायचं काय, आधी तर कमरेचं जे मेजरमेंट आहे 1 पॉइंट द्यायचंय, ते 34 मी चौथा पार्ट टाकलाय, 8.5 वरती 1 पॉइंट दिलाय, याच्यात मार्जिन घ्यायची 2 इंच, 9.5 आणि 10.5, 9.5 पूर्ण आपण इथे मेजरमेंट टाकलंय, 8.5 9 2 इंच एक्स्ट्रा। आता बघा, 2.5 आहे ना, तर आधी गोंधळून जायचं नाही, आधी तर इथलं जर मेजरमेंट 2.5 आहे तर 3.5 घ्या, 1 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी आपल्याला इथे 1 इंच एक्स्ट्रा हवी, इथे मी 1 इंच वाढवलं। आता या पॉइंट पासून जो आपला फिटिंग वाला पॉइंट आहे तिथं घ्यायचं 1/2 इंच कमी, इथे घ्यायचं 3 इंचावरती। आता हे झालं आपलं या पद्धतीने मेजरमेंट, आता याचा आकार कसा द्यायचा आहे, 2.5 इंचावरती आपली कटोरी लागते इथे, तर सरळ लाईन ड्रॉ करता येईल आपल्याला या पद्धतीने, तिरकस खाली उतरून द्यायचं या पॉइंट पर्यंत, थोडासा याचा आकार जो आहे तो गोलाईमध्ये घ्यायचा इथे असा। योगपट्टी रेडी आहे, कोटरी रेडी आहे, साईड पट्टी रेडी आहे, आता फ्रंट पार्ट मी तुम्हाला पूर्ण ड्रॉ करून दाखवलंय। डायरेक्टली तुम्ही इथे बाहेरचा ब्लाउज घेतला या पद्धतीने डायरेक्ट तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केली तरीही तुमचं ब्लाउज इथे परफेक्ट येईल। तर आज आपण इथे 36 साईज साठी पाहिलं, यात तुम्हाला काही प्रश्न पडतील तर कमेंट्स करा, आणि बघा मला हिंदी ज्या ताई आहे त्यांच्या कमेंट्स येतात की तुम्ही हिंदीमध्ये व्हिडिओ टाका, तर त्यांच्यासाठी स्पेशली एक गोष्ट सांगेन, मी माझा रॉयल ट्युटोरियल म्हणून नवीन एक हिंदीचं चॅनल इथे ओपन केलंय, त्याची लिंक मी तुमच्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे शेअर करेल, तुम्ही त्याला क्लिक करा, हे जे व्हिडिओ मी या पद्धतीने दाखवते तेच तुम्हाला तिथे हिंदीमध्ये पाहायला भेटतील, आणि या व्हिडिओ तुम्हाला काही प्रश्न पडतील तर कमेंट्स करा।